खर्डा जामखेड तालुक्यातील सोनेगाव धनेगाव दौंडचीवाडी येथे 27 जुलैला झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी केली आहे. रविवारी दुपारी झालेल्या ढगफुटीच्या पावसामुळे परिसरातील ऊस खरीपाच्या पेरणीमधील उडीद सोयाबीन कांदा पालेभाज्या फळबागांमध्ये केळी लिंबू संत्री आंबा आदी पिकांचे नुकसान होऊन यातील काही पिकं व फळबागा वाहून गेल्या. तसेच शेतीवरील बांध शेतीचे रस्ते सोनेगाव येथील खोटे वस्ती शेजारील बंधाऱ्याचे कट साईड वाहून गेले असून सर्वत्र मोठे नुकसान झाले. महावीर खोटे या शेतकऱ्याची विहीर जमीनदोस्त झाली आहे. या ढगफुटीमुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. सोनेगावचे शेतकरी अशोक बिरगल यांचे 70 ते 80 लाखाचे नुकसान झाले आहे. शेती वाहून गेली, काहींच्या घरात पाणी घुसले, प्रचंड नुकसान झाले. मात्र तहसीलदार प्रांताधिकारी वा कुठलाही शासकीय अधिकारी इकडे फिरकला सुद्धा नाही. यावेळी नुकसानीची पाहणी करताना माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अनेक गावचे सरपंचांसह जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, उपसभापती रवी सुरवसे, सदस्य भगवान मुरुमकर, विक्रम पवार, कृषी पर्यवेक्षक तनुजा मोडवे, सहायक बारामती घोडे, आप्पा काळे, कामगार तलाठ्यांसह शेतकरी हजर होते. नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राम शिंदे यांनी केली आहे. अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देखील शिंदे यांनी दिलाय. आसरूविनायक खोटे, राहणार सोनेगाव, ग्रामपंचायत सदस्य, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. 27 तारखेला 1:30 जे पाऊस सुरू झाला ते कमीत कमी 3 तास सलग पाऊस पडला. त्यात ओढे नाले फुल वाहून सगळ्या शेतकऱ्यांचं कमीत कमी 70-80 लाखाचं नुकसान झालेलं आहे. कोणाच्या विहिरी गेल्यात, कोणाच्या पेरलेल्या तर सगळं भुईसपाट होऊन गेलेलं आहे. कोणाच्या ताले तर कुठं राहिलेल्याच नाहीत. कोणाच्या घराने पाणी शिरून घरं पडलेत. आणि जवळजवळ हे दनेगाव, तळडगाव आणि सोनेगाव ह्या परिसरात भरपूर पाऊस पडून चौकटचं नुकसान झालेलं आहे. तरी तात्काळ शासनाने पंचनामे करून त्याला सहकार्य करावं आणि नाही केलंच तर त्याला पुढले पाऊल उचलायचे लागते. महावीर रमेश खोटे, सोनेगाव. ढगफुटी झाल्यामुळे आमची वीर बांधकाम संपूर्ण ढासळलेलं आहे. संपूर्ण माझं नुकसान 5 लाखाच्या झालेलं आहे. अख्खी वीर बुजून गेलेली आहे, गाळा आलेला आहे आणि बाकीचं बी शेतीचं ऊस उडीद आणि बन फुटल्यामुळे सर्व शेतींचा गाळ वाहून गेलेला आहे. नुकसान भरपाई आम्हाला भेटावी, अजून पंचनामे केलेले नाहीत. जामखेड तालुक्यामध्ये सोनेगाव, दौंडाचीवाडी आणि काही भाग धनेगावचा या ठिकाणी 27 तारखेला ढगफुटी झाली. मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यमान झालं, शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे. विहिरी वाहून गेल्यात, बंधाऱ्याचे कट वाहून गेलेत, सर्व शेतीचे बांध तुटलेले आहेत, पेरलेलं पीक वाहून गेलं आहे, फळबागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, ऊसाचं नुकसान झालं आहे, लोकांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. आणि आज तागाय 3 दिवस झालं तरी तालुक्याचे तहसीलदार, प्रांत, इथं कोणीही मोठ्या अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नाही, अजून पंचनामे सुरू झालेले नाहीत. त्यामुळं हे दुर्लक्ष अशा पद्धतीचं करणं हे योग्य नाही आहे. शेतकरी या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये हे सोनेगाव आणि परिसरातील अडचणीत आलेला आहे. तात्काळ याचे पंचनामे सर्वंकस ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांचं सर्वांचे पंचनामे तातडीने केले पाहिजेत आणि त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई ही शासनाने अदा केली पाहिजे. बातमी प्रतिनिधी गणेश जव्हेरी, मायभूमी न्यूज, जामखेड. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.